मित्रांनो, स्ट्रायकिंग थॉट्स म्हणजेच धक्कादायक विचार हे ब्रुसलीने आयुष्यभर रेकॉर्ड केलेल्या 800 अधिक सूत्रम्हणी आणि खाजगीचे नोट्स संकलन आहे, ज्यामध्ये मार्शल आर्ट, तत्वज्ञान आणि जीवन यासह 70 अधिक विषयांवरील त्यांचे दृष्टिकोन तपशीलवार दिलेले आहेत, जे आपलेसुद्धा आयुष्य बदलू शकतात. प्रत्येकाला ब्रुसलीची सर्वात प्रसिद्ध कोट माहिती आहे, पाणी व्हा माझ्या मित्रा. पण त्यामागची कथा तुम्हाला माहीत आहे का? किशोरवयीन असताना ब्रुसलीने विंग चून लिजेंड आयपी मॅन अंतर्गत प्रशिक्षण घेतले. तरुणाने वचन दिले, पण तो खूप उत्सुक आणि आक्रमक होता. एके दिवशी आयपी मॅनने त्याला एका आठवड्यासाठी ब्रेकवर ठेवले, जेणेकरून तो अलिप्तपणाची कलाबद्दल विचार करू शकेल. घरी जा आणि विचार करा. त्याच्या शिक्षेदरम्यान ब्रुस हाँगकाँग बंदरात वाहणाऱ्या बोटीत पडून होता. अचानक त्याच्यावर निराशेने मात केली आणि त्याने पाण्याला धक्का दिला. पण पाण्याची अजिबात पर्वा नव्हती. जेव्हा त्याने मारले तेव्हा ते सरळ मार्गाबाहेर गेले. त्या क्षणी ब्रुसला समजले, एक महान मार्शल आर्टिस्ट पाण्यासारखा द्रव आहे. ब्रुस स्वतः त्याच्या कोटसारखा आहे. आपण सर्व फायटर आणि हॉलिवूड सुपरस्टार ओळखतो, परंतु त्याच्या सिद्धीमागील तत्वज्ञानी आणि शाश्वत शिकणारा फार कमी लोकांना माहीत नाही. मला तुम्ही त्या ब्रुसलीला भेटावी असे वाटते. तुम्ही स्ट्रायकिंग थॉट्समध्ये असे करू शकता. त्याच्या 800 अधिक खाजगी नोट्स म्हणी आणि सूत्रांचा संग्रह आपण पाहणार आहोत. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता सुरुवात करूया या विशेष व्हिडिओमध्ये आणि या विशेष पुस्तक सारांशाला. तर जॉन लिटल यांनी संकलित केलेले पुस्तकातील कोड 70 अधिक वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करतात. मार्शल आर्ट, प्रसिद्धी, भविष्य, विवाह, शिक्षण, झेन, आनंद आणि बरेच काही. ब्रुसली केवळ 32 जगला, पण त्याने खूप काही शिकले, खूप काही केले आणि तेव्हापासून तो लाखो लोकांसाठी प्रेरणा बनला आहे. त्याच्या पुस्तकातील 3 सर्वात महत्त्वाचे धडे येथे या व्हिडिओत दिलेले आहेत, जेणेकरून तुम्ही देखील एक परिपूर्ण जीवन जगू शकाल. पहिला धडा, आयुष्यातील सर्वात मोठ्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही स्वतःच शोधली पाहिजेत. दुसरा, स्वतंत्र चौकशीचा मार्ग मोकळ्या मनाने जातो. तिसरा, पाण्यासारखे असणे हे एक विशेष प्रकारचे संतुलन आहे, जे आपल्याला कोणत्याही गोष्टीशी जुळून घेण्यास अनुमती देते. चला ब्रुसलीचे काही सर्वात उल्लेखनीय विचार जाणून घेऊया. धडा पहिला, तुमच्या जीवनातील मोठी सत्य शोधण्यासाठी तुम्ही स्वतंत्र चौकशीचा सराव केला पाहिजे. त्याच्या अनैच्छिक विचारांच्या माघारानंतर ब्रुसने स्वतंत्र विचारांची खोल प्रशंसा केली. तो कोणत्याही प्रकारचा कट्टरता कायमचा नाकारेल. किंबहुना जेव्हा त्याने जीत कोने दो हे त्याचे स्वतःचे मार्शल आर्ट तत्वज्ञान विकसित केले, तेव्हा त्याने ते कधीही औपचारिक केले नाही, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी त्याच्या स्वतःच्या पद्धतीने त्याचा अर्थ लावेल. लक्षात ठेवा, मी तुमची मान्यता शोधत नाही किंवा तुमच्यावर प्रभाव टाकत नाही. तो त्यांना सांगायचा म्हणून हे आहे किंवा ते आहे असा विचार करू नका. तुम्ही आतापासूनच प्रत्येक गोष्टीची स्वतःहून चौकशी करायला शिकलात तर मला अधिक समाधान मिळेल. ब्रुसचा असा विश्वास होता की सत्य शोधण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपले सत्य शोधणे. तुमच्या सत्याच्या शोधात स्वतंत्र चौकशी आवश्यक आहे, इतर कोणाच्या मतावर किंवा केवळ पुस्तकावर अवलंबून नाही. त्यांनी नमूद केले, तुम्ही जे उपयुक्त आहे ते स्वीकारले पाहिजे, जे निरुपयोगी आहे ते नाकारले पाहिजे आणि जी विशेषतः तुमची आहे ती जोडले पाहिजे. मग ते तुमची कार्यकला किंवा कौटुंबिक जीवनातील योगदान असो. स्वतःसाठी विचार करणे हा बुद्धिमत्ता, सर्जनशीलता आणि आत्मविश्वासाचा कणा आहे. पारंपरिक कुंग फू तंत्रापासून ते आशियाई अभिनेता म्हणून हॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यापर्यंत ब्रुसने त्याच्या काळातील प्रत्येक ट्रेंडचा विचार केला. इतर सर्वांपेक्षा त्याच्या स्वतःच्या मनावर विश्वास नसला तर तो कधीही करू शकला नसता. ब्रुस म्हणाला, आम्ही ज्याचे अनुकरण करतो त्यावर आमचा बहुतेकदा विश्वास नसतो. पण जीवनातील सर्वात मोठ्या प्रश्नांची खरी उत्तरे हवी असतील तर स्वतंत्र चौकशी हाच एकमेव मार्ग आहे. धडा दुसरा, जर तुम्हाला स्वतःचा विचार करायचा असेल तर प्रथम तुम्ही तुमचा कप रिकामा केला पाहिजे. 1960 जेव्हा त्याने सिएटलमध्ये त्याची पहिली मार्शल आर्ट स्कूल उघडली, तेव्हा ब्रुसने त्याच्या विद्यार्थ्यांना फक्त मार्शल आर्ट्समध्ये शिकण्याची अपेक्षा केली होती. जशी त्याच्या शिक्षकाने त्याच्यासाठी केले होते, त्यासाठी त्यांनी अनेकदा नवोदितांना
पुढील कथा सांगितल्या. एक विद्वान माणूस एकदा झेनविषयी चौकशी करण्यासाठी एका झेन शिक्षकाला भेटायला गेला. झेन शिक्षक बोलत असताना शिकलेल्या माणसाने या किंवा त्याबद्दल स्वतःचे मत व्यक्त करण्यासाठी वारंवार व्यत्यय आणला. शेवटी झेन शिक्षकाने बोलणे थांबवले आणि शिकलेल्या माणसाला चहा देऊ लागला. त्याने कप भरून ओतला, मग कप भरून येईपर्यंत ओतत राहिला. थांबा, शिकलेला माणूस म्हणाला, कप भरला आहे, आणखी ओतता येणार नाही. या कपप्रमाणे तुम्ही तुमच्या स्वतःच्या मतांनी भरलेले आहात. झेन शिक्षकाने उत्तर दिले, तुम्ही तुमचा कप आधी रिकामा केला नाही तर तुम्ही माझ्या चहाचा कप कसा चाखणार. मला ही कथा खूपच आवडते. मी तिच्या भावनेने दैनिक वृत्तपत्र सुरू केले. ब्रुसने स्टोईक तत्वज्ञानी एपिकेट्स याच्याशी सहमती दर्शवली की मनुष्याला जे समजते ते शिकणे अशक्य आहे. होय, दर्शनी मूल्यावर कधीही काही न घेणे महत्त्वाचे आहे, परंतु हे अधिक महत्त्वाचे आहे की तुम्ही निर्णय घेणे थांबवा आणि प्रत्येक नवीन परिस्थितीकडे स्वच्छ स्लेटसह जा. सत्य शोधण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपले सत्य शोधणे, तर प्रत्येक वेळी खुले मन ठेवणे आवश्यक आहे. जर तुमचे डोके आधीच पूर्वकल्पित कल्पनांनी भरलेले असेल तर तुमच्या स्वतःच्या अंतर्दृष्टीपर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्याकडे जागा उरणार नाही. झेन बौद्ध ज्याला नवशिक्याचे मन म्हणतात ते ठेवा आणि नेहमी तुमचा कप रिकामा करण्याचे लक्षात ठेवा. धडा तिसरा, जेव्हा तुम्ही पाण्यासारखे असता तेव्हा तुम्ही नेहमी जिथे असायचे तिथेच असता. एका विशिष्ट प्रकारच्या संतुलित कृतीमुळे धन्यवाद. ब्रुसच्या पाण्याच्या रूपकाचा सर्वात प्रसिद्ध प्रकार म्हणजे त्याने 1971 पियरे बर्टन शोमध्ये सामायिक केलेला, तुमचे मन रिकामे करा, निराकार व्हा, आकारहीन पाण्यासारखे तुम्ही कपात पाणी टाका, तो कप बनतो. तुम्ही बाटलीत पाणी टाका, ती बाटली बनते. तुम्ही ते चहाच्या भांड्यात टाका, ती चहाचे भांडे बनते. पाणी वाहू शकते किंवा ते कोसळू शकते. पाणी हो माझ्या मित्रा, ब्रुस लिहितात, पाण्याला स्वरूप आहे आणि तरीही त्याचे स्वरूप नाही. हा पृथ्वीवरील सर्वात मऊ घटक आहे, तरीही तो सर्वात कठीण खडकात प्रवेश करतो. पाणी विरोधाभासी वाटू शकते अगदी चढावरही, परंतु ते समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी कोणताही खुला मार्ग निवडते. ते वेगाने वाहू शकते किंवा ते संथपणे वाहू शकते, परंतु त्याचा हेतू दुर्बल आहे, त्याचे नशीब निश्चित आहे. पाणी त्याच्या मार्गातील कोणत्याही वस्तूशी जुळून घेते आणि तसे आपण केले पाहिजे. पाणी अंतिम संतुलन क्रिया करते. जेव्हा तुम्ही पाणी असता तेव्हा तुम्ही डावीकडे किंवा उजवीकडे दिसत नाही. आता तुमच्यासाठी उपलब्ध असलेला कोणताही मार्ग तुम्ही फक्त निवडा. तुम्ही नेहमी जिथं असल्याचे त्याच्या ठिकाणी आहात. पूर्णपणे जागरूक, शांत आणि वर्तमान क्षणाशी पूर्णपणे जुळून घेतलेले हे धडे तुम्हाला तुमच्या अनोख्या प्रवासात मार्गदर्शन करतील. आणि लक्षात ठेवा, माझ्या मित्रा, पाणी हो. मित्रांनो, हा पुस्तक सारांश आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.